तुम्ही जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलात तर तिथे तुम्हाला कॉलेजचे नॅक ग्रेड काय आहे हे सांगितलं जातं. कॉलेजकडून नॅक ग्रेडचा वापर जाहिरात म्हणून देखील केला जातो, कारण ज्या कॉलेजची नॅक ग्रेड चांगली आहे ते कॉलेज चांगलं आहे असं मानलं जातं. पण गेल्या काही दिवसापासून नॅक हे वेगळ्याच काही गोष्टीमुळे चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर नॅक म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि सध्या चालू असलेला नॅक मधील वाद हा नेमका काय आहे हेच आज आपण आपल्या विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. नॅकमधील वाद नेमकं काय आहे ते आपण पाहू. सध्या नॅक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे डॉक्टर भूषण पटवर्धन यांचा राजीनामा आणि त्यांनी नॅकवर केलेले आरोप. भूषण पटवर्धन हे नॅकच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष होते. पटवर्धन यांनी फेब्रुवारी 2022 नॅकच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर पटवर्धन यांनी नॅकतर्फे केल्या जाणाऱ्या ग्रेडवरती प्रश्न उपस्थित केले होते. ग्रेड देणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्यामुळे काही महाविद्यालयांना चांगली ग्रेड दिली जाते असा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान 26 फेब्रुवारी पटवर्धन यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. पण या पत्रामध्ये त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. या पत्रामुळे नॅकमधला आणखी एक वाद समोर आला, कारण पटवर्धन यांची इच्छा हाच त्यांचा राजीनामा मानून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून SIT चे माजी अध्यक्ष अनिल D. सहस्रबुद्धे यांची नॅकच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावर पटवर्धन यांनी आपण राजीनामा दिला नसून आपण केवळ राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं, पण राजीनामा दिला नसतानाही त्या जागी नवा अध्यक्ष नेमला गेल्याचं सांगितलं गेलं. शेवटी 5 मार्च पटवर्धन यांनी अधिकृतरित्या आपला राजीनामा दिला. नॅक म्हणजे नेमकं आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया. देशातील कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांची ग्रेडिंग करणारी एक सिस्टीम असावी यासाठी 1994 नॅकची स्थापना करण्यात आली. नॅक कडून देशभरातील शैक्षणिक संस्थांचे बहुस्तरीय मूल्यांकन केले जाते. मूल्यांकन करण्यासाठी अभ्यासक्रम, अध्यापनासाठी असलेले प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा, शैक्षणिक संस्थांमध्ये केले जाणारे संशोधन तसेच संस्थेची आर्थिक स्थिती या सर्व बाबींचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण संस्थेला मूल्यांकनानुसार A पासून ते C पर्यंतचा ग्रेड दिला जातो. नॅक ग्रेडिंगची प्रक्रिया नेमकी काय असते हे आपण पाहू. नॅक ग्रेडिंगसाठी शैक्षणिक संस्था नॅक ग्रेडिंगकडे अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर नॅकची टीम संस्थेला भेट देत संस्थेची तपासणी करतात. सोबत टीम कॉलेजच्या सुविधा, निकाल, पायाभूत सुविधा याची पाहणी करतात. या आधारावरती नॅक टीम आपला अहवाल तयार करते आणि त्यातून कॉलेजला CGPA दिला जातो आणि त्याच्या आधारे ग्रेड दिले जातात. महाविद्यालयांना नॅककडून 4 वर्षासाठी ग्रेड दिले जातात. 4 वर्षांनी पुन्हा रेटिंग दिले जाते. नॅकने तात्पुरते ग्रेड देण्याची व्यवस्था देखील केली आहे. या अंतर्गत 2 वर्षासाठी ग्रेड देण्यात येतील. जर कोणत्याही महाविद्यालयाचे व्यवस्थापन हे ग्रेड बाबत समाधानी नसेल तर त्यांना 6 महिन्यात उणीवा दुरुस्त करून पुन्हा तपासणी करता येईल. अशी असती ग्रेड सिस्टीम. काही वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने ग्रेडिंग पॅटर्न बदलला आहे. यापूर्वी महाविद्यालय 4 श्रेणींमध्ये ठेवण्यात आली होती, मात्र आता ते 8 श्रेणींमध्ये ठेवण्यात आली आहे. जर CGPA 3.76 ते 4 दरम्यान असेल तर कॉलेजला A++ ग्रेड मिळेल, म्हणजेच कॉलेज सर्वोत्तम आहे. त्याचप्रमाणे CGPAच्या आधारे A+, A, B++, B+, B, C आणि D याप्रमाणे ग्रेड दिले जातात. तर या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नॅक ग्रेडिंगमुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो. तर नॅक ग्रेडिंगमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेची योग्य माहिती मिळते. शिक्षणाचा दर्जा, संशोधन, पायाभूत सुविधा यासारख्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे सोपे जाते. अर्थात नॅक ग्रेडिंगद्वारे विद्यार्थी स्वतःसाठी सर्वोत्तम महाविद्यालय देखील शोधू शकतात. पण शैक्षणिक संस्थांना मूल्यांकन देणाऱ्या या संस्थेमध्ये सध्या वाद पेटला आहे. त्यामुळे अशा वादावर तुम्हाला काय वाटते आणि भूषण पटवर्धन यांनी केलेल्या आरोपावरही तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की सांगा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.